सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भारिप बहुजन महासंघातर्फे उन्नाव कठुआ मधील घटनांचा निषेध. तहसीलदार कार्यालयासमोर केले बेटी बचाओ भाजप भगाओ आंदोलन. जम्मू काश्मीर आणि उत्तर प्रदेश मधील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आला. जम्मू काश्मीर आणि उत्तर प्रदेश मधील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आला. देशात सत्तेवर असलेल्या भाजप आणि हिंदुत्ववादी नेत्यांनी बेटी बचाओचा नारा दिला, मात्र प्रत्यक्षात त्याच बेटींची मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अब्रू लुटली जाते, त्यांना मारून टाकलं जातं. देशातील या दुटप्पी भाजप सरकारचा निषेध करत बेटी बचाओ भाजप भगाओ हे अभिनव आंदोलन भारिप बहुजन महासंघातर्फे करण्यात आलं. यावेळी मागण्यांचे निवेदन शिरोळचे नायब तहसीलदार जे वाय दिवे यांना देण्यात आले. या मुलीवर अत्याचार होत आहे आणि हे शासनाने कडक कारवाई केली पाहिजे. हे जर असं जर व्हायला लागलं तर आपल्या ह्याच्यात मुलाबाळांचं बायकापर्यंत अतिवाईट आहे आणि हे आणि मुलांच्या शाळेचं मुली शाळेला जाते असं जर व्हायला लागलं तर हे आम्ही खपवून घेणार नाही. भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं आम्ही निषेध करू आणि हे शासनाने कडक शासन केलंच पाहिजे. यावेळी आपल्या भावना शासन स्तरावर कळवण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. मानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. बेटी बचाव आंदोलनाबद्दल निवेदन दिलेलं आहे. आपल्या अतिव्र भावना बघता आपला निवेदनाच्या अनुषंगाने शासनाला तात्काळ अहवाल सादर केला जाईल.